नाशकात आधीच लहान मुलांचे अपहरण होत आहे अशा अफवांच्या वावड्या उठत असताना पंचवटी आणि सातपूर परिसरात दोन मुलांच्या अपहरणाने खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवांमुळे भयभीत झाले असताना या दोन अपहरणांमुळे आणखी भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही अपहरणाच्या घटना एकाच दिवशी घडल्या असून एक घटना विजय चौक फुलेनगर परिसरात घडली असून दुसरी घटना प्रबुद्धनगर सातपूर येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर परिसरात दत्त मंदिरासमोर पाण्याच्या टाकीजवळ काल रात्री 8 सुमारास घरासमोरच खेळत होता. दरम्यान अज्ञात व्यक्तीने मुलांचे अपहरण केले. या अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 363 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस मुलांचा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरमधील प्रबुद्धनगर परिसरातील पुष्पराज शिवाजी घुगे वय 15 याला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत अपहरण केले आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या दोन्ही घटना घडल्यामुळे शहरात आणखीनच भीती पसरली आहे. मात्र पोलिसांकडून घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याचा अफवा उडत आहे. अद्याप अशा कोणत्याही प्रकारची घटना शहरात घडलेली नसून पोलिसांनी घाबरून न जाण्याचे तसेच परिसरात काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंसन्नसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.